सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93 25 42 22. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र अरणगावचे सुपुत्र जवान अशोक नामदेव सातव हे दिल्ली येथील AMC बेस हॉस्पिटलमध्ये 17 ऑगस्ट रोजी देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम 19 ऑगस्ट रोजी अरणगाव दुमाला सातववाडी येथे शासकीय इतमामामध्ये संपन्न झाला. ढवळगाव येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधनं मिरवणूक यावेळी काढण्यात आली. भारत माता की जय, अमर रहे वीर जवान, अमर रहे आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच देशभक्तीपर गीतांचे रेकॉर्डिंग, सवाद्य वाजवून मिरवणूक ठिकठिकाणी ही मिरवणूक ठिकठिकाणी काढण्यात आली आहे. यावेळी बऱ्याच ठिकाणी पूजा देखील करण्यात आली. मिरवली बाबा हायस्कूल अरणगावच्या विद्यार्थी ढोल लेझिम घेऊन यामध्ये सहभागी झाले होते. श्रीगोंदा तालुक्यातील त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त सैनिक, ग्रामस्थ, पंचक्रोशीमधनं आलेले नागरिक बहुसंख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशोक यांचे वडील देखील सैन्य दलामधनं सेवानिवृत्त होऊन ऑर्डन्स फॅक्टरीमधनं सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा लहान भाऊ रघुनाथ यांनी देखील देशसेवा करून 2 महिन्यांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. संपूर्ण कुटुंबानं देशसेवा केली आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्डचे अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. यावेळी तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप तसेच नागोडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे, काँग्रेसचे घनश्याम शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, खासदार निलेश लंके यांच्या वतीनं श्रीनिवास नाईक, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, मंडलाधिकारी शिरीष गायकवाड, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे तसेच कर्मचारी या ठिकाणी हजर होते. ग्रामसेवक देखील उपस्थित होते. नगर येथून MIRC सेंटर नायब सुभेदार राजशेखर यांच्यासह मेकनाइज इन्फंट्रीनं बंदुकीच्या फैरी झाडून यावेळी सलामी दिली आहे. तसेच अहमदनगर येथील पोलीस दलानं बंदुकीमधनं फैरी झाडून सलामी दिली. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 1 8 वर्षाची मुलगी, 1 भाऊ, 2 बहिणी, 2 चुलते आणि चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे अरणगाव, दुमाला आणि पंचक्रोशीमध्ये शोकसागर पसरलाय. अंत्यविधीसाठी श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, शिरूर तालुक्यातील तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामधनं मोठ्या संख्येनं त्रिदल आजी माजी सैनिक आणि सैनिक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. ढवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव सखाराम ढवळे यांचे ते जावई होते. याप्रसंगी सूत्रसंचालन दत्ता दिवटे, अरणगावचे सरपंच मोहनराव आढाव यांनी प्रास्ताविक केलं आहे. सुभाष कुटे, स्वप्नील देवटे, माजी सैनिक गणेश सातव, माजी सैनिक मोहम्मद शेख आदींनी अंत्यविधीच्या ठिकाणी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय, जवान अशोक सातव अमर रहे अशा घोषणा देत सलामी दिली आहे. शहीद जवान अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलामधील आर्मी मेडिकल कोर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांनी काश्मीर, उधमपूर, दिल्ली, आसाम यासारख्या ठिकाणी 20 वर्षांची देशसेवा केली आहे. श्रीगोंदा येथील अरणगावमधील सैनिक अशोक नामदेव सातव मेजर दिल्ली बेस हॉस्पिटल येथे आर्मी मेडिकल कोर्समध्ये सेवारत होते. त्यांचं त्या ठिकाणी ते शहीद झालेले आहेत. त्यांनी 19 वर्ष देशसेवा करत असताना खूप असे चांगल्या अशा प्रकारचे त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे. देशसेवा करत असताना त्यांचं सर्व कुटुंब, त्या ठिकाणी वडील असतील, त्यांचे चुलते असतील, भाऊ असतील, सर्व सैन्यामध्ये सेवा करत आहेत, सेवा केलेली आहे. श्रीगोंदा तालुक्याला तसं पाहता सैनिकांचा खूप मोठा इतिहास आहे. या ठिकाणी 17-18 सैनिक श्रीगोंद्यातील शहीद झाले आहेत. खरं तर सातमेजर यांच्या जाण्यामुळं श्रीगोंदा तालुक्यातील सैनिक संघटना असेल, शहीद स्मारक परिवार असेल, सर्वांना तसे त्यांचे
वडील असतील, आई असतील, त्याचप्रमाणे एक मुलगी आहे, त्यांची पत्नी, या सर्वांना खूप असं मोठं दुःख झालेलं आहे. त्यातून आम्ही सर्व सैनिक संघटना त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्तीबुद्धी देवो ही पांडुरंग परमेश्वरांची प्रार्थना करतो. आणि सर्व तालुक्यातील सैनिकांकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा.